करून पहा. वर्गातील सगळ्या मुलामुलींची दोन गटात विभागणी करा. अ गटातील मुलामुलींच्या डोळ्यावर पट्टी बांधा. ब गटातील मुलामुलींच्या डोळ्यावर पट्टी बांधू नका. दोन्ही गटातील एक एक मुलामुलीला एकत्र करून जोड्या करा. प्रत्येक जोडी वर्गापासून शाळेच्या मुख्य दरवाजापर्यंत जाईल. तिथे पोहोचल्यावर अ गटातील मुलामुलीच्या डोळ्यांवरील पट्टी सोडा आणि ब गटातील मुलीच्या किंवा मुलाच्या डोळ्यावर बांधा. आता दोघेही परत वर्गात या. डोळ्यांवर पट्टी बांधून चालताना कोणत्या अडचणी आल्या? डोळ्यांवर पट्टी असताना तुम्ही नेहमीच्या वेगाने चालू शकलात का? तुमच्या डोळ्यावर पट्टी नसताना तुम्ही तुमच्या जोडीतील मुलामुलीसाठी थांबत होता की त्याला किंवा तिला मागे टाकून पुढे जात होता? विद्यार्थी मित्रांनो, ही जी कृती आहे ती तुम्ही आपल्या वर्गातील मुलामुलींसोबत करून पहा शिक्षकांच्या मदतीने.